राजाराम पैसा आणि वस्तूच्या बाबतीत अप्रामाणिक वागतात त्यांना हँडल करणं सहज शक्य असतं, पण स्वार्थासाठी सोयीस्कर खोटं बोलून दुसऱ्याच्या आयुष्याचं असं नुकसान करतात ना, त्यांना हँडल करणं खूप अवघड जातंय मला. काही नाही, तुम्ही तुमचं कर्तव्य करा म्हणजे झालं. शंकर भोईरांच्या सगळ्या इस्टेटीचा तपशील तुमच्याकडे आहे. जे प्रमाणाबाहेरचं बांधकाम आहे ते पाडा. तू नोकरी करतेस, शिकली आहे, स्वतंत्र विचार करतेस, तुझं स्वतःचं व्यक्तित्व आहे तुझ्याकडे. कुठलीही तडजोड न करता जग आणि स्वतःचं व्यक्तित्व न राखता येणारं लग्न केलं काय न केलं काय, दोन्ही सारखंच. तुला योग्य जोडीदार मिळेपर्यंत आणि तुझ्या मनाने कौल देईपर्यंत तू लग्न नको करूस. अरे पापड घेतला. गेला हा पापड तुमचा. काय आज स्वारी खुश दिसतीये? मी खुश आहे कारण मी खरंच खुश आहे. असं खुश होण्याचं कारण कळेल का आम्हाला? कारण साधंच आहे गो, पण मला खुश व्हायला पुरेस आहे. मी आज घरी आल्यावर चहा घेत होते ना, तेव्हा तुला बाबांनी नानकटाई काढून दिली. महिला तुला कसं काय नाही? हो, कारण माझंही भाग्य जोरावर होत, मलाही नानकटाई मिळाली आहे चहा पिताना. आज राजा उदार झाला म्हणायचा. ह्या वाक्याला मला जरा कुटकेपणाचा वास येतोय. कुटकेपणा नाही, अनुभवातून आलेलं शहाणपण आहे. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? तुमचं काय, तुम्ही दोघी एकत्र व्हाल आणि मला हे पण अनुभवातच बोलत का? श्रुती जाऊ दे ना. जाऊ दे कसं? आई बाबांनी मला जेव्हा डब्यात ना नानकटाई काढून दिली ना, तेव्हा मला 2 मिनिटं वाटलं की मी लहान झाले. तुला माहितीये लहानपणी जेव्हा आम्ही शाळेतनं घरी यायचो ना, तेव्हा तू घरी नसायची, बाबा कधी कधी घरी असायचे. मग ते मला ओट्यावर बसवायचे आणि दादाला टेबलावर, आणि मग दुधाबरोबर पुडीतनं बांधून आणलेली बिस्किटं द्यायचे. आई बाबा खरंच बदलले असतील का ग? म्हणजे सुधारले असतील का असं विचारायचं ना. काय आई, काय नकाराचं सूर लावतेस? आता हे बदलले ते आपल्याला दिसतंय ना, मान्य करायला काय हरकत आहे? अगं कारण त्याची असली नाटकं याआधी पाहिलेत आपण. माधवच्या लग्नाच्या वेळ आठवत आहे ना, काय काय तमाशा करून ठेवला होता. अग आई कोण कोण माधव? तुझ्या आईचा आत्ते भाऊ. बेळगावला लग्न होत त्याचं, काय काय गोंधळ केला. आई नको ते दाखले देऊ नकोस. हा वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो यावर विश्वास ठेव जरा. वाल्याचा वाल्मिकी एका झटक्यात होत नाही, पण हे मात्र एका झटक्याने सुधारले असतील. झटका? याला कसला झटका बसलाय? अग त्यांच्यावर आलेल्या आरोपाचा झटका. म्हणजे 50,000 रुपये ना त्यांनी कर्ज म्हणूनच स्वीकारले असतील. याची नंदिनीशी काही लिंक लागल्याची त्यांना कल्पनाच नसणार असं तुला वाटतंय. हो आणि तेच खरंय. जन्माला विपरीत साहा शाप जुना, ठाई ठाई दैत्यपणाची प्रचिती येई पुन्हा पुन्हा. स्त्रीचा भाळी सदा चलिले जहर तेच कडू चार, पचवून त्याला साथ लिया
श्रुतीचं लग्न त्यांचा किती जिव्हाळ्याचा विषय होता. ते मोडलंय तर त्यांना खरंच जाणवलं असणार. सुमती, तू म्हणतेस ते खरं असेल तर मला दुःख होणार आहे का? अगं तुझा नवरा सुधारला तर तुझ्या मुलालाही वठणीवर आणेल तो. पण त्यासाठी तू म्हणतेस ते खरं होऊ दे आधी. ते नक्की खरं होईल आजी. फक्त आपण बाबांना बकअप करायची गरज आहे. म्हणजे काय करायचं? बकअप म्हणजे बाबांना आपल्यात सामावून घ्यायचं, त्यांची चौकशी करायची, त्यांना काही गोष्टी स्वतःहून सांगायच्या, काही गोष्टी सल्ले विचारायचे त्यांना. त्यानं काय होईल? आपल्याला बाबा हवे आहेत हे त्यांना मुद्दाम वेगळं सांगायची गरज नाही पडणार. आणि मग ते घरात मिसळतील. खरंच मनस्तापासारखा भोग नाही आणि पश्चातापासारखी शिक्षा नाही. आपले मनस्तापाचे भोग भोगून झाले म्हणून बाबांना पश्चातापाची शिक्षा द्यायची नाही. कशा काय एवढ्या तेवढ्यावर खुश होता तुम्ही? जमता आम्हाला काय आई? हो जमता आम्हाला. पाहिलं झालात ना दोघी मायले की एकत्र. नो प्रॉब्लेम. आता तू आणि तुझी लेक एकत्र व्हा, मी जरा आपण नानकटाई घेऊन येते आणि तुम्हाला जॉईन होते का? आपण पण संपवायचंय. अहो इथली जागा रिकामी करून गेला, आपण तिकडे सदानांकडे जाऊन बसलाय. का बोलतो? त्या सदानांकडे का बोलला नाही ना? म्हणाला शंकर भोईची बेकायदेशीर बांधकाम बघा आणि फोडून टाका. खर बाला श्रीनिवास, तुझी पोगी घराकडे येऊन बसली असं कळलं आणि त्या साधारणचा पोगा पण त्याला सोडून हॉस्टेल मध्ये गेला ना? हो. आता बघ तू बराबर नाय म्हणून तुझ्या पोरीला जावयाने सोडला आणि तो साधारण बरोबर नाही म्हणून त्याला त्याच्या पोराने सोडला. साला टाइमच खराब आहे आपला. कुणाचीच वेळ बरोबर नाहीये. बट तू कशाला आलता इकडे? तर पैसे बिसे पाहिजेत. तुमची ही वेळ बरोबर नाहीये ते सांगायला आलोय. तुमचं गोविंदरावांशी भांडण झालंय? आला होता इकडे, लय तमाशा केला त्यानं. माहिती आहे ती त्याला काहीची जमीन आहे ना 20 एकरची. मी बोललो मी सर्वे करून घेतो तिकडचा, तो यो बोलतो मी त्याला त्या बाजूने सर्वे करतो बोलला. माझी 1 एकर जमीन डापायला बघतो त्यो. मी त्याला बोललो ए तू घबरा मग मी पण घबराईन. पण तिथे मिटलं ना 10 करोड रुपये अडवान्स मागतोय. मी त्याला बोललो ए बाला तुला ज्या वेळेला जे जे द्यायचंय ना ते सगळं देऊन झालेलं आहे, आता का नाही मिळणार? चल जागा रिकामी कर. चल अहो इथली जागा रिकामी करून गेला, आपण तिकडे सदानांकडे जाऊन बसलाय. का बोलतो? त्या सदानांकडे का बोलला नाही ना? म्हणाला शंकर भोईची बेकायदेशीर बांधकाम बघा आणि फोडून टाका. याचा अर्थ माजी कॉर्पोरेटर गोविंद झांजे यांनी सदानंदला चांगलंच घाबरवलेलं दिसतंय. 100% आत्ता यावेळी सदानंदला भेटावं का? माझी तशी थोडीफार ओळखही आहे त्यांच्याशी. मॅडम आताच गोविंदच्या दडपणाखाली त्यांनी काहीतरी ऍक्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे. कॉर्पोरेशनकडे दोनच मार्ग आहेत, एक तर नियमबाह्य असलेली जास्तीची इमारत फोडून काढणे किंवा पेनल्टी म्हणून रेग्युलाइज करणे.
फोडणं तर काही शक्य नाहीये, शंकर भोईर ते करू देणार नाही. आणि रेग्युलराइज करायचं म्हटलं तर नियमबाह्य इमारतीची नोंद केली जाईल. तुमचं बरोबर आहे पाटील, त्यांना त्यांचं काम करू दे, त्यानंतर आपलं काम सुरू होईल. याचाच अर्थ शंकर भोईर आणि गोविंद यांनी एकत्रित येऊन कॉम्प्रोमाइज करून हे प्रकरण संपवलं पाहिजे. ते यही करतील आणि हे प्रकरण दडपून टाकतील. पण यात तुम्ही जर लक्ष घातलं तर शंकर भोईरचं प्रेशर वाढेल आणि तो काही करून हे प्रकरण सेटल करण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या 3 बिल्डिंगचं इन्स्पेक्शन झालेलंच आहे, आणखीन काही दिवस जाऊ द्या, शंकर भोईरच्या आणखी काही इमारती बाहेर पडतील. गुड गुड पाटील, व्हेरी गुड. सदानंदला त्यांचा प्रामाणिकपणा प्रूव्ह करायची भरपूर संधी मिळू दे, त्यानंतर ते शांत होतील आणि मग आपण आपलं काम सुरू करूया. याच्या कशा येईल सदानंद, त्याला दर महिन्याला चारतोय मी. भोईर, सदानंद सध्या प्रेशर खाली आहे. ती डीसी मॅडम घरी येऊन गेल्यानंतर तो आधीच थोडा नरम झाला होता आणि आता मुलगा हॉस्टेलला गेल्यावर तो पूर्णपणे नरम झालेला आहे. मातक, मी काय सांगतो ते शांतपणे ऐका आणि मग त्यातलं जे योग्य वाटेल ते करा. बोल बोल भले, तू बोल. अहो, तुम्ही पावला पावलाला त्या पाटबंधारे खात्याच्या मंत्र्याचं नाव घेता, पण तो कधी इथे आल्याचं आम्ही पाहिलं नाही किंवा तुम्ही त्याला कधी भेटायला गेल्याचं ऐकलं नाही. तुमची खरंच अशी एवढी ओळख आहे क? बोलतो तू बाला, मग तुझ्याकडे खोट कशाला बोलेन मी. आता हाय वलक म्हटली तर हाय, नाही म्हटली तर नाही. म्हणजे आता आपण पार्टीला त्याच्या फंड दिलाय ना, आपण पैसा दिलाय पार्टीला. अहो, सर्वे करायचा झाला तर तुमचं थिएटर, शॉपिंग मॉल, हॉटेलच्या बिल्डिंग कशाला पाहणार तुम्ही? अहो, तुमची कायमची डोके दुखी आहे ती. बाला, मी काय म्हणतो हे बघ, मी ते सदानंद सगळं बोलतो आणि पेनल्टी भरून सगळं व्यवस्थित करून घेतो. का बोलतो? आणि समजा गोविंदराव जर तुम्हाला भेटायला आले तर? पण हे कसं जमणार? तुम्ही सदानंदला जाऊन भेटा. नाही म्हटलं तरी तुमच्यामुळे एवढी वर्ष त्याचा फायदा झालेलाच आहे. तुम्ही विचारलं तर नाही म्हणणार नाही. बघा प्रयत्न करू, जमलं तर तुमच्या मागची कटकट कायमची मिटेल आणि नाही जमलं तर तोच तुम्हाला गोविंदरावांकडे घेऊन जाईल कॉम्प्रोमाइज करायला. काय बिघडलं? मला श्रीनिवास, तुझ्या डोक्यांशी लय अक्कल आहे रे. का टायमिंग वर येऊन तू मला आयडिया दिली? बोल, तुला का पाहिजे बोल. काय देणार तुम्ही? पैसे पाहिजे का तुला? मागून घ्या माझ्याकडनं. काय करू पैसे घेऊन? बायको आणि मुलगी घराबाहेर पडायला तयार नाहीत. अहो, घराबाहेर पडलं तर पैसे खर्च होणार ना. राहू दे, तुमच्याकडेच लागतील तेव्हा घेईन. मागून निघतो. ए सुरेश, सुरेश ठरलं 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 ठरलं. जेल मध्ये जाणार मी. यस, हे घर माझ्या कोर्ट कचेऱ्यांसाठी विकावं लागलं असं तरी वाटणार नाही सुमतीला.
काय झालं, कशाला बोलवलं? एक प्रॉब्लेम झालाय. नाही, पैसे नाही आहेत माझ्याकडे. पैसे नकोय मला. मग कशाला बोलवलं? बघा लवकर सांगा, मला उशीर होतोय, जायचं आहे. रामचंद्र रावांची ओळख आहे तुझी? हो. मग त्यांच्याकडनं मी 50,000 रुपये घेतले होते, ते त्यांना परत द्यायला गेलो तर घ्यायलाच तयार नाहीत ते. आता मावशीला फसवण्याचा प्लॅन होता तो. आणि ते त्यात यशस्वी झाले सुद्धा. आणि ते कशाला घेतील पैसे? पैसे त्यांचे नव्हते, ते प्रोफेसरांचे होते. ते नाही घेणार पैसे. तू त्यांना सांगितलंस तर? नाही, तरी नाही घेणार. आणि मुख्य म्हणजे मी नाही सांगणार. मग हे सगळं खोटं आहे रे. कोर्टामध्ये सुद्धा हे सिद्ध होऊ शकत नाही. हे रामचंद्र रावांनाही माहिती आहे. अरे मग हे प्रकरण संपणार कस? नाही संपणार. मावशीच्या ऑफिस मध्ये याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू होईल. मावशीने कंप्लेंट केली तर तुमच्यावरही कारवाई होईल. कदाचित हे प्रकरण कोर्टात पण जाईल. म्हणजे वकिलाचा खर्च आला? सांगितलं मला आईने. आई हे घर विकणार आहे ना, मग त्यातला तुमचा भाग तुम्हाला मिळणार. त्यातनं करा तो खर्च. हे घर आणि मग सुमती कुठे जाणार? मला काय माहिती. आई नोकरी करते, नोकरी सुटल्यावर तिला पेन्शन मिळेल. श्रुती ही नोकरी करते. दोघी जणी मिळून घेतील कुठेतरी घर. त्यांचं सोडावं, पण एवढं सगळं झाल्यावर तुम्ही पुन्हा त्यांच्या घरात राहायला जाणार? नाही नाही, आधीच मी आयुष्यभर खूप त्रास दिला सगळ्यांना. श्रुतीचं लग्न सुद्धा माझ्यामुळेच मोडलं. मी नाही जाणार. मग आता मी काय करू? ते मी काय सांगू? म्हणजे हे सगळा फ्रॉड मी जर खरंच केला असता तर मी समजू शकतो, पण मी आता काही केलेलं नाहीये ना. हा बरोबर बरोबर आहे. मी ना हे सगळं मीच केलेलं आहे. गुन्हा मला कबूल आहे असं मी पोलीस स्टेशनला जाऊन सांगतो. खरंच बरं झालं असतं. खर्च वाचला असता आणि सगळं आनंदाने संपलं असतं. खरं आहे. यस. खोटं बोलतो मी आता. तुम्ही खोटं बोलणार? हो, खोटं बोलणार मी. अरे आयुष्यभर तेच तर करत आलो मी. आयुष्यभर मी लोकांना फसवण्यासाठी, लुबाडण्यासाठी खोटं बोललो. आयुष्यात पहिल्यांदाच मी चांगल्याच कामासाठी खोटं बोलणार आहे. यस, ते बरोबर आहे. खोटंच बोलायला पाहिजे आता. हो, पण हे खरं बोलताय का? हो, खरंच बोलतोय. जाऊन सांगेन मी पोलीस स्टेशनला. मी त्या कोण आपली मावशी तुझी, तिच्या नावाने 50,000 घेतलेले आहे. सगळा फ्रॉड मी केला आहे, गुन्हा मला मान्य आहे. टाकेल जेलमध्ये. हो, डोक्यावर परिणाम झालेल्यांनी निवडायचा मार्ग आहे हा. हो, डोक्यावर परिणामच झालाय माझ्या. पण का करताय असं तुम्ही? कोणाला फसवलंय हो तुम्ही? फसवलं ना आयुष्यभर सगळ्या लोकांना. फसवलं की नाही त्याची शिक्षा आत्ता भोगतोय असं मानेन मी. तेव्हा मला शिक्षा मिळाली नाही ना. करेक्ट. येस, जेलमध्ये गेलो तर काय फरक पडतो कोणाला? नाहीतरी काय, मला नोकरी नाही, धंदा नाही, काय नाही, असंच घरात बसलेला असतो. मुलीला मधा त्रास, बायकोला त्रास, तुला त्रास. लाज वाटते तुम्हा मुलांना बाप म्हणून मला म्हणायची, नाही का? बायकोला लाज वाटते नवरा म्हणायची. कोणी धड बोलत नाही, एकटा पडलेला मी असा. अपमानास्पद वागणूक सगळी, नाही का?
मग घरात राहिलो काय जेलमध्ये राहिलो काय येस ठरलं ए सुरेश सुरेश ठरलं 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 जेलमध्ये पाहणार मी येस हे घर माझ्या कोर्ट कचेऱ्यांसाठी विकावं लागलं असं तरी वाटणार नाही सुमतीला तिचं खूप जीव आहे रे या घरावर एकच तर गोष्ट आहे तिच्याकडे जेलमध्ये जायचं कोणालाच त्रास नाही आपला यस मस्त छान सुरेश कुठे गेला सुरेश रेडा वाचलो त्याला मी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आमचा पत्ता आहे मंथन ई टीव्ही मराठी 31 कोलसाईट हाऊस शहा इंडस्ट्रियल इस्टेट वीरा देसाई रोड अंधेरी वेस्ट मुंबई 400053 आमचा नवीन ईमेल आय डी आहे feedback.marathi@etv.co.in